तर आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी 14 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे अशी खात्रीलायक माहिती विधिमंडळ सूत्रांकडून मिळाली आहे. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. या सुनावणी दरम्यान आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागतील, तसंच आपल्यावर कारवाई का होऊ नये यावर युक्तिवादही करावा लागेल. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडेल. तर शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी कशी होणार आहे पाहूयात. शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी मॅरेथॉन पद्धतीने ही सुनावणी होईल. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात 14 सप्टेंबरला सुनावणी असेल. सर्व आमदारांची एकाच दिवशी सुनावणी होईल. तब्बल 34 याचिकांवर विधानसभा अध्यक्ष ही सुनावणी घेतील. शिवसेनेचे 54 आमदार एकाच छताखाली येणार आहेत. आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी असेल. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाईल. संबंधित आमदारांना सुनावणीच्या वेळी बोलवलं जाईल. आमदार पुरावे सादर करतील आणि एकमेकांनाही पुरावे देणार. प्रत्येक याचिकेला सुनावणीसाठी वेळ ठरवून दिला जाईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.